कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खासगी सावकारांचं अक्षरशः थैमान. खासगी सावकारांच्या पठाणी व्याजदरामुळं आणि त्यांच्या दमदाटीमुळं तसेच जाचामुळं अनेकांनी संपवली जीवनयात्रा. अवैधरित्या होणाऱ्या खासगी सावकारीविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांनी धडक कारवाई करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत. पुरोगामी भूमी समजणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात खासगी सावकारांनी अक्षरशः थैमान घातलेलं आहे. खासगी सावकारांच्या पठाणी व्याजदर आकारणीमुळं हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. व्याज वसुलीसाठी तसेच तब्बल मुदलीवडे व्याज होऊन देखील मुदलीची मागणी होत असल्यामुळं अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. कोल्हापूर शहरातील शौबँग परिसरातील सुर्वे नामक या युवकानं खासगी सावकाराच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेलं खासगी सावकारांचं अमानुष वर्तन पुन्हा एकदा उजेडात आलं आहे. व्याज तसेच मुद्दल वसुलीसाठी खासगी सावकारांच्याकडून होणारी दमदाटी, अश्लील शिवीगाळ तसेच कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी यामुळं अनेक जण परागंदा झाल्याचं चित्र आहे. पन्हाळा तालुक्यातील काटेभावा परिसरातील एक युवक तर खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून अक्षरशः परागंदा झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा घटना घडत असताना या अवैध सावकारीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी कोल्हापूर जनमतशी बोलताना व्यक्त केलं.